नाशिकच्या भद्रकाली पोलिसांची मोबाईल दुकानामध्ये मोठी कारवाई करत नामांकित मोबाईल फोनच्या ऍक्सेसरीजची स्पायरस करणाऱ्या मोबाईल दुकानदारांवर कारवाई करत घेतले ताब्यात. विक्रेत्यांवर छापे टाकून 3,52,000 साहित्य केले जप्त. नामांकित कंपनीच्या मोबाईलच्या विविध ऍक्सेसरीजची स्पायरस करत ग्राहकांना कमी किमतीमध्ये विक्री करणाऱ्या मोबाईल विक्रेत्यांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे 3,52,000 विविध पार्ट जप्त करण्यात आले. महात्मा गांधी रोडवर भद्रकाली पोलिसांनी ही कारवाई केली. 5 दुकानदारांच्या विरोधात स्पायरस आणि कॉपीराईट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती आणि कुंदन बोलोशी राहणार कल्याण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा गांधी रोडवर काही मोबाईल विक्रेते नामांकित कंपनीच्या विविध ऍक्सेसरीज विक्री करत असल्याची तक्रार गुन्हे शाखेत केली होती. या तक्रारीची दखल घेत भद्रकाली पोलिसांच्या पथकाने श्री मॉजिस मोबाईल ऍक्सेसरीज, एजीएम कॉर्पोरेशन, श्री रिद्धी सिद्धी इम्पेक्स, श्री बालाजी मोबाईल, आशापुरा मोबाईल येथे एकाच वेळी छापा टाकला. वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, संतोष नरुटे यांच्या पथकाने कारवाई केली. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन नानी, नाशिक.